मराठी माणसावर पुन्हा अन्याय झाला तर गालावर वळ उठतील असा जळजळीत इशारा राज ठाकरेंनी दिलाय. मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली, त्यानंतर राज ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारचाही धाक असावा, अन्याय झाला तर लात बसलीच पाहिजे असंही राज यांनी बजावले. आपने बोला, आपने बोला, आपने बोला, अभी आप पीछे मत हो जाओ, आप अभी पीछे मत हो जाओ, समझे ना. ओ मैडम, आप बड़े हो करके मैं लिहाज रख रही हूँ आपका. महाराष्ट्र अलाउड नहीं है. फोन दे बाजा, फोन दे, तू फोन दे बाजा, फोन दे बाजा, फोन दे बाजा, फोन दे बाजा. अभी मेरा वीडियो कैसे लगाया? कुछ किया क्या मैंने? हाथ लगाओ. या सगळ्या प्रकरणावर राज ठाकरे यांनी काय पोस्ट केलेली आहे आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून. मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली, हे असले प्रकार. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस पुन्हा खपवून घेणार नाही. राज्यात पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारनेही जरा धाक दाखवला पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे असा जळजळीत इशारा राज ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणावर दिलाय. दरम्यान अशा सोसायट्यांवर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं. आपने बोला अभी आप पीछे मत हो जाओ, आप अभी पीछे मत हो जाओ. जागा नाकारत असतील भाषेच्या आधारावर, खाण्यापिण्याच्या सवयीच्या आधारावर, जात धर्म या आधारावर, तर अशा सोसायट्यांना डिरजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमला पाहिजे, जेणेकरून एक कायद्याचा चाप आणि कायद्याचा बडगा या लोकांवर उभारला राहील. आणि त्याच संदर्भातलं पत्र आज आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की आज जी सूचना मंजूर झालेली आहे महानगरपालिकेत, जी आता नगरविकास खात्याकडे पेंडिंग आहे, त्याची कायद्यात अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे